सूरज चेन्नई हाय हाय सूरज चेन्नई हाय हाय सूरज चेन्नई हाय हाय आज सूरज चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग संदर्भात नगर तालुक्यातील 7 ते 8 गावांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं। त्यामध्ये आमची प्रामुख्याने सुरुवातीपासून जी मुख्य मागणी होती, आमच्या बाधित शेतकऱ्यांच्या शेतातून हा जो महामार्ग गेला आहे, बाधित शेतकऱ्यांच्या शेतातून संयुक्त मोजणी अहवालात कुठल्या कुठल्या बाबी घेतलेल्या आहेत आणि त्या बाबी आम्हाला पाण्यास सर्व शेतकऱ्यांना मिळाव्यात, त्यामध्ये बाधित शेतकऱ्यांच्या विहिरी असेल, बोरवेल, घरे, गोठे, त्याचबरोबर पत्र्याचे शेड, भुसारे आणि फळबागा, त्यावरील सर्व सद्य परिस्थितीच्या नोंदी आहेत का नाही हे पाहण्यासाठी आम्ही वेळोवेळी मागणी केली। परंतु आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं, या ठिकाणी संयुक्त मोजणी अहवाल न दाखवता फक्त GM शीट दाखवला, तो सुद्धा प्रति बाधित शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेला नाही। त्याच्यामुळं चिचोंडी पाटील येथील 108 बाधित शेतकऱ्यापैकी साधारण 35 शेतकऱ्यांच्या नोंदी ही केलेल्या होत्या, कमी केलेल्या होत्या, आणि साधारण सर्व शेतकऱ्यांच्या मोघम नोंदी कमी ज्या आधी करून जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना कोर्ट कचेरीची परिस्थिती ला सामोरं जावं लागेल आणि त्या ठिकाणी वर्षानुवर्ष या शेतकऱ्यांना संपादित होणाऱ्या क्षेत्राचा मोबदला मिळणार नाही। या ठिकाणी सरळ सरळ शासन शेतकऱ्यांच्या जमिनीवर दरोडे टाकत आहे एकंदरीत आम्हाला या ठिकाणी दिसत आहे। अक्षरशः त्यांच्यावर अन्याय होत आहे, हवालदिल झालेले आहेत या ठिकाणी सर्व शेतकरी। त्याच्यामुळे शासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना आणि भूसंपादन अधिकाऱ्यांना विनंती आहे, आपण शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलंही भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडू नये अशी आग्रहाची विनंती। माझ्या गटात एकूण मी धरून 4 खातेदार आहे। आमचं वाटप मोघम झालेलं आहे, त्याच्यात दिशा लावलेल्या नाहीत, कोण कुकडे याचं काहीच पथ्य नाही। तरी पण मला सोडून इतरांचे नावं लावलेले आहेत, तर माझी अशी विनंती आहे की माझी त्याच्यात विहीर आहे आणि माझं ती क्षेत्र जाते, त्याच्यात जर मला माझं जर क्षेत्र जाते नाही, उद्या पलटते ना माझं क्षेत्र घेतील, त्याच्यामुळे जोपर्यंत माझं क्षेत्र कुकडं आहे याचा निर्णय होत नाही तोपर्यंत यांना एकही रुपये देण्यात येऊ नये। मी चिचोंडी पाटील येथील शेतकरी आहे, माझा गट नंबर 785 असून माझ्या गटामधून रस्ता जात असलेल्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदीमध्ये बऱ्याच तफावती आहेत। उदाहरणार्थ माझ्या शेतातून बांधावर चंदनाची झाडे आहेत, त्याची नोंदच नाही आहे। ठिबक सिंचनचा सेट आहे पूर्ण शेतामध्ये, त्याची कुठंच नोंद नाही आहे। ज्या नोंदी केलेल्या आहेत ते मोघम आहेत। व्हॅल्युएशन काढण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, मापं लागतात, त्याला लांबी, रुंदी, पाण्याची टाकीच्या ज्या, ह्या कुठल्याच नोंदी झालेल्या नाहीत, याच्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यात लक्ष घालून योग्य तो निर्णय ताबडतोब घ्यावा अशी मी विनंती करत आहे।